नमस्कार मित्रांनो, मित्रांनो काल संध्याकाळी एक महत्त्वाची बैठक पार पडली होती आणि त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 4 ते 5 मोठे निर्णय घेतले आहेत. तर यामध्ये पहिला निर्णय पहा, मुख्यमंत्री वयोश्री योजनेमध्ये राज्यात 19,013 अर्ज पात्र ठरले आहेत आणि या ज्येष्ठांना लवकरच त्यांच्या खात्यात लाभाची रक्कम देण्यात यावी, तसेच त्यासाठीचे नवीन पोर्टल लवकरात लवकर कार्यान्वित करण्यात यावे अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. त्याच्यानंतर शेतकऱ्यांना शेतीसाठी मोफत वीज देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेची त्वरित कार्यवाही व्हावी असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्याच्यानंतर पुढे पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये राज्यात ऑनलाईन पद्धतीने 59 लाख तर ऑफलाईन पद्धतीने 15 लाख अर्ज दाखल झाले आहेत. ही योजना गरीब महिलांना मोठा दिलासा देणारी आहे, त्यामुळे योजनेत नोंदणी करताना कुठेही महिलांची अडवणूक होता कामा नये असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची सूचना पहा, माझी लाडकी बहीण योजनेचा दरमहा 1,500 रुपयांचा थेट लाभ महिलांच्या बँक खात्यात होणार आहे, त्यामुळे महिलांचे आधार आणि बँक खात्याची माहिती काळजीपूर्वक भरली जावी अशी सूचना महिलांचे अर्ज भरून घेणाऱ्या संबंधितांना देण्यात आली आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो या महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिली आहेत. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा. भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.